रंग माझा वेगळा मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीरंगराव दीपाच्या घरी येतात तेव्हा दीपा ही त्यांच्याबरोबर नाटकात काम करणार नसल्याचे कार्तिकी श्रीरंगरावांना सांगते तेव्हा कार्तिकने नाटकात काम करण्यासाठी नकार दिला असल्याचे दीपा श्रीरंगरावांना बोलते तेव्हा श्रीरंगराव दीपाला कार्तिकी ही तिची गोड मुलगी असल्याचे बोलतात आणि कार्तिकीवर दीपाने खूप छान संस्कार केले असल्याचे सांगून कार्तिकीला तिच्या मनासारखे करण्यासाठी श्रीरंगराव दीपाला सांगतात तर लहानपणी आपल्या मनासारखं करता आलं नाही तर कसे वाटते हे दीपापेक्षा दुसऱ्या कोणाला माहीत असणार असे श्रीरंगराव दीपाला सांगतात तेव्हा श्रीरंगराव कार्तिकीला जवळ घेऊन तिची आई कशी ऐकत नाही हे तो बघतोच असे म्हणत कार्तिकीला समजावतात आणि कार्तिकीला नाटकात काम करायचेच असे बोलतात आणि दीपाला कार्तिकीबरोबर काम करण्यासाठी बोलून ही त्याची दीपाला आज्ञा असल्याचे सांगतात ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो तेव्हा मोठ्या माणसाचे ऐकायचे असते तर दीपाने जर तिचे ऐकले नाही तर कार्तिकी त्यांचे कसे ऐकणार असे श्रीरंगराव दीपाला समजावतात तेव्हा श्रीरंगरावाला छान भजन येत असल्याचे सांगतात आणि दीपा तिला शाळेत घेऊन जाईल असे बोलून श्रीरंगराव कार्तिकीसोबत मज्जा करू लागतात तर श्रीरंगराव दीपाला शाळेत जाऊन नाटकात काम करण्यासाठी दीपाला सांगतात तेव्हा दीपाचा नाविलाज होऊन दीपा ही कार्तिकीला घेऊन शाळेत येते तेव्हा आता श्रीरंगरावांनी दीपाला नाटकात काम करायला पाठवून कार्तिकीला अखेर न्याय मिळवून दिला आहे तेव्हा आता श्रीरंगराव अजून कोणते सत्य समोर आणतात हे बघण्यासाठी आणि रंग माझा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा